मुलगी जन्माला आल्यावर काही घरात आनंदाने स्वागत केले जाते, मात्र नाशिक मध्ये 7 महिन्याच्या मुलीला जन्मदात्यांनी एका भिकारी महिलेजवळ सोडून पलायन केल्याचा प्रकार केला आहे। नाशिकच्या CBS बस स्थानकात या मुलीला सोडून देण्यात आले आहे। या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस या मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे बस स्थानकात एका भिकारी महिलेच्या जवळ 7 महिन्यांची मुलगी जवळ सोडून जन्मदात्यांनी पलायन केला आहे। नाशिकच्या CBS बस स्थानकात हा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकाराची माहिती चाइल्ड लाईनला मिळाली। सदर प्रकारानंतर चाइल्ड लाईनने तातडीने पावले उचलली। त्यांनी थेट पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती दिली। त्यानंतर सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलिसांनी मुलीला चाइल्ड लाईनच्या मदतीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात ताबडतोब उपचार सुरू केले। आता सदर मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे। पोलीस या मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे CBS बस स्थानकात भिकारी महिलेजवळ 7 महिन्यांची मुलगी असल्याची माहिती चाइल्ड लाईनला मिळाली। त्यानंतर चाइल्ड लाईनचे पथक तात्काळ CBS बस स्थानकात दाखल झाले। CBS बस स्थानकात पोहोचताच मुलीला ताब्यात घेतले। पोलिसांनी मुलीला चाइल्ड लाईनच्या मदतीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। सध्या रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू आहेत। सदर 7 महिन्याच्या मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे। पोलीस सदर मुलीच्या पालकांचा शोध घेत आहेत।